आला पाहिजे होतं. या ग्राउंडवर मी खेळणारा एक साधा खेळाडू होतो. असंच तरी कुठून तरी काय म्हणते असं बाजूने बसून कुडकडत कधी आपली टीम लागते. त्या मैदानावर आम्ही असंच आलो सायकलनं यायचं 10-10, 20-20 किलोमीटर. आणि तेव्हा तर माहित आहे का रात्रभर सामने सुरू राहायचे. 12 वाजेपर्यंत लोक बरे राहायचे, 12 नंतर लोक भैकून जायचे. काही काही प्लेअरचा वांदा यात थंडी वाजते पेल्याशिवाय जमत नाही. मी झाला पंचित पडायचा का बा रात्री कोण खेळता, दिवसा खेळणार बे बाबा. तर अर्ध्या सामने तर रात्रीचेच होऊन जायचे. कमी प्यायचे आता जास्त पेले वाटते नाही भूया. तुला नाही म्हणणार. त्या कबड्डीवर खेळणारा बच्चू कडू आज राज्यमंत्री म्हणून जेव्हा उद्घाटनाला येत, हे माझी नाही तुमची कृपा आहे, तुमच्याकडे अर्थनं प्रेम आशीर्वाद आहे. तर आमची काय अवकात होती ना, आमच्या जवळ पक्ष होता ना, आमचा बाप दादा राजकारणात होता प्रतापराव, काही संबंधच नाही हो. ग्रामपंचायत जाऊन नाही पाहिलं कडू परिवाराला. पण आम्ही पंचायत समिती मी ग्रामपंचायत पासून सुरुवात केली. कबड्डीच्या प्लेअर पासून मी 9वा गडी म्हणून उभं राहिले कबड्डी खेळताना. तिथंही डायरेक्ट नंबर नाही लागला तयार, तिथंही 9वा गडी. गावातल्या मंडळातही मला म्हणजे डायरेक्ट नाही, कमी आहे ना सर. कळू आहेच किती वेळ गावात 9वा गडी म्हणून एक वर्ष फक्त याच्या बनाना चड्ड्यात वागवल्या. दुसऱ्या वर्षी मला एंट्री घेतली आणि आता आमदार येईल. तर या कबड्डी तर आल्या बॅटिंग मध्ये 9वा गडी म्हणून आम्ही माग बसायचं. आणि मग डोक्यात खनखनाचं झालं 9वा गडी करून कसं बसतोय. मेहनत केली आणि खेळायला लागलो तर पहिला गडी म्हणूनच खेळायला लागलो हे महत्वाचं. ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य झालो, सभापती झालो, आता आमदार आणि मग मंत्री. 4 वर्ष 4 वेळेस सतत मला वाटते आम्ही सगळे सवंगडी आहे. संतोष असं सगळ्यांनी प्रचंड मेहनत कार्यकर्त्यांना घेतली. मला वाटत नाही का एवढे चांगले कार्यकर्ते हिंदुस्थानाच्या धर्तीवर दुसऱ्या कोपऱ्यात आहे म्हणून काही नाही मिलेंगे जेवढे बच्चू कडू सोबत जोडलेले कार्यकर्ते असे. मित्र कधी कधी तर अटल बिहारीला सुद्धा ते कार्यकर्ते भेटले नाही, ते बच्चू कडूला कार्यकर्ते भेटले. म्हणून बच्चू कडू 4 वेळेस सातत्याने जाती पातीचं कुठं बंधनच नाही. ज्या गावात माझ्या जातीचा एकही मत नाही त्या गावात बच्चू कडूला समोर आम्ही पाहतोय. बरेच गाव आमच्यासाठी समोर आले. जाती पातीचे बंधन सगळे तोडत आम्ही पाहतोय ही आता 4थी ट्रम. यावेळेस तर तुमचाही पक्ष तिकडेच होता पंजावर. अर्धा भाजपा पंजाले मत मारणारे तयार झाला. मागच्या वेळेसचे 11 उमेदवार 9 माल्या विरोधात उभे होते. पैसा होता, 3 मर्डर झाले. मी 8 दिवस बाकीच्या मतदारसंघात प्रचार करायला गेलोय आणि लोक किती प्रामाणिक असले पाहिजे त्याचं उदाहरण. मित्र कुठं जरी जातीचे शिक्के आमच्या मागे मारले असेल काही लोक ना, पण बच्चू कडूला मत मारताना कोण जात पाहिली नाही. आणि 4थ्यांना सगळे एकत्र झाल्यावर पुन्हा चौकार मारण्याचं काम तुमच्या हातून आम्हाला साध्य झालं. मासोदनं मला कबड्डीत बरेचदा हरवलं पण निवडणुकीत जिंकून दिलं हे महत्वाचं आहे. निवडणुकीत जिंकून दिलं सगळे लहान सहान गाव. मग जसापूर अनेक गाव आपण पाहतोय. नाहीतर आम्ही काय, आम्ही जर पहिल्यांदा निवडणूक उभं राहिले गेलो म्हणजे पोट्ट कोण उभं केलं बे बाबा. पोट्टच म्हणा त्याच्या माय डायरेक्ट पोट्ट कोण उभं केलं, हे पोट्टेनं काय जमन. पोट्टेनं असं जमून टाकलं का कोणाचं जमूनच नाही राहिलं. म्हणजे जे आता आम्हाला तेव्हा पोट्टे म्हणे मला ओमप्रकाशराव
किटुकले नेहमी म्हणे तुमच्या वाघाले नख न्याय म्हटलं नख नाही वरवडून टाकतो आता तर पुरे छक्के पंचे करून टाकतोय. कबड्डी हा अतिशय मातीतला गेम आहे. इथं असा हात घुमवला म्हणजे छक्का नाही मारतायत, हात घुमवला आणि चुकला तर पटकून टाकल्या होते पटक जाताय वो. मरने के बाद भी जिंदा कर देता है कबड्डी गेम, जो शंकर भगवान को भी जमा नहीं. मेला और घड़ी जीवंत कराता काय गेम है. पहले मरते मग झाला जीवंत झाला मारला. तो ये कबड्डी तो जमते, बाकीच्या गेम मध्ये आहे का मेलेला माणूस जिवंत होते. अजय आमचा भाल म्हणायचा आम्ही दीपक रावले, बाळना एंट्री टाकली का आणलेच होय दोन तीन गडी. अजय सुद्धा अतिशय थर्डवर चांगला काम गेम करायचा, ते सगळे चेहरे पाल्यावर समोर येत. आणि प्रवीण भाऊना मला वाटतं माझी काही कमी राहिला निधी, तर सुधीर भाऊच्या माध्यमातून प्रवीण भाऊना सुद्धा एक चांगला निधी या मासूदला दिला, म्हणून त्यांचं सुद्धा एकदा टाळ्या वाजवून स्वागत केलं. कारण काय होतंय जवळचं गाव म्हणून माणूस दुर्लक्ष करतच. हे काय आपलंच गाव आहे, राहू दे थोडस माग. पण ते तुम्ही उन्हे भरून काढले म्हणून जमलं आमचं, नाही तर वांदाच केला असत. हे ना काही केलं नसतं मला वांदा, हे माहीत आहे पुढच्यानं जमतेच आहे सगळ्याच. तर आता आम्ही मासोदला कमी करणार नाही कुठल्याही परिस्थितीत, चांगली निधी करू. मला वाटतं स्टेडियम ही करायचं असलं आणि जागा भेटली तर एक बढिया स्टेडियम पण सुद्धा करू. तुमची तयारी द्या, जागा आमच्याकडे द्या, कबड्डी गेम पुन्हा याला जिवंत करा. कारण आखरी खेळाशिवाय मजा नाही. मोबाईलवर खेळून तर अर्धे पागल झाले. बरेच पोटके आता मोबाईलवरच कबड्डी खेळते. कोण आले हात लावून आला काय एवढ्या मोबाईलमध्ये काय जमणार आहे काही समजून नाही राहिले. बरेच पोट्टे म्हणते बच्चू हो म्हटलं का बे पोट्टे खेळता खेळता काय बस मोबाईलवर चालू आहे तू तू तू. मैदानावर खेळणं मला वाटतं तुमच्या आमच्यासाठी महत्वाचं आहे. बाकी विषय काढणार नाही पण मासूदसाठी आम्ही कधी कमी पडणार नाही. आपण आवाज द्या आम्ही सोबत राहू. आता तर मी तुमच्याच गावात आलो बाबा राहले. म्हणजे हे कसं आहे चार पाच गाव मिळून गाव आहे एकत्र, एक ह्या कोपऱ्यात यायचं याचं म्हणजे अस्तित्व मोठं हे आहे. एक इकडे तळेगाव जवळ यायचं गाव, टोंगलापूर यायचंच गाव. म्हणजे तुम्ही काही गंमतचे हातपाय हालो का आता पिली पण ते मुर्दा जळाले काय ठेवाले जागाच नव्हती. मी म्हटलं आणला वांदा नवीन नवीन गाव आलं म्हणून ते म्हटलं इतक्या लवकर मरणार नाही ते लगेच गेले. आणि मला वाटत एक काळ असा होता मासूदचा का कबड्डी मध्ये रंगबाजी होती का मासूदची. बऱ्याचदा मासूदनं पहिले एंट्री घेतली पावती फाडली का मग नंतर कुणी पावतीच फाडे नाही, आपला राऊंड मासूद सोबत लागला नाही पहिले. पण आता काय गेम ऐकला माहित नाही तुमचं, बटाटे खाऊन आले का वांगे खाऊन आले. चांगले पोरं तयार झाले पाहिजे बलदंड. आता व्यायामशाळा पहिले तर व्यायामशाळा नाही काहीच नाही इथे प्रॅक्टिसले आपण हे बल लावत जाय तर ते मधातूनच गायब होत जाय. बरेचदा आम्ही पाहिले का ते बाशे लावले तर तुटून पडत जाय खाली. अतिशय वाईट अवस्थेमध्ये आपण कबड्डी खेळलो. आता व्यवस्था बदललेली आहे आणि शरीरासारखं आरोग्यासारखं दुसरं सुख नाही. गोव्याचे आमचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटतं चौथ्या का तिसऱ्या वर्षी मरण पावले. पद होतं सगळंच होतं, संपत्ती होती पैसा होता, पण शरीर साथ देत नव्हतं. आणि शरीर जर सोबत ठेवायचं असेल तर खेळाशिवाय पर्याय नाही. चांगली व्यायामशाळा लागली तुम्ही कबड्डीमध्ये जर तुम्हाला जे जे पद्धतीनं लागन ते निश्चितच. मला वाटतं आता पुन्हा मासूदनं ते कृषक मंडळाचं नाव या तालुक्यात निर्माण करावं ह्या सुद्धा अपेक्षा करतोय. आपण बोलावलं आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारही मानतो. अजूनही